वंदेमातरम प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वसामान्यांची दिवाळी गोड व आनंददायी व्हावी याकरिता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी फराळासाठी लागणारी रवा मैदा साखर यांचे प्रत्येकी 1 रुपया किलोने वाटप करण्यात आले. वाढती महागाई लक्षात घेता नागरिकांची धमचक होऊ नये यासाठी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली पश्चिमेतील गोपीनाथ चौक येथे हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे यंदाचे 5वे वर्ष असून डोंबिवलीतील गोपीनाथ चौक, उमेश नगर, भरत भोईर नगर, गरिबांचा वाडा, महाराष्ट्र नगर, राहुल नगर, देवीचा पाडा परिसरातील सुमारे 7000 अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला. वामन म्हात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुमारे 40 महिला बचत गट कार्यरत असून महिलांना रोजगार निर्मिती व्हावी यासाठी विविध फराळाचे पदार्थ बनविण्यासाठी सहकार्य करण्यात येत असून त्यांनी बनवलेला फराळ घेण्याचे आवाहन यावेळी गोरखनाथ म्हात्रे यांनी केले. यावेळी बाळा म्हात्रे, अनमोल म्हात्रे, मुकुंद म्हात्रे, कविता म्हात्रे, अश्विनी म्हात्रे, गुरुदीप म्हात्रे, संदीप सामंत, मनोज वैद्य, गणेश पाटील, अरविंद मानकर, मंगेश भोईर, रुपेश सोनाटे, राम व लक्ष्मण म्हात्रे आदींसह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपक्रम यशस्वी करण्यासाठी यांनी अथक मेहनत घेतली.